नमस्कार, मोनिकाज किचन या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साधी आणि चविष्ट चिकन बिर्याणीची रेसिपी। आपण पाहूयात बिर्याणीसाठी लागणारे साहित्य। मॅरिनेट केलेले चिकन, त्याची प्रोसेस पुढे सांगणार आहे। पुदिना, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो। आता आपण पाहणार आहोत चिकनला मॅरिनेट करण्यासाठी लागणारे साहित्य। बिर्याणी मसाला, दही, मीठ चवीनुसार, मिरची आणि पुदिना पेस्ट, मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट आणि एक छोटा टेबलस्पून हळद। हे सर्व साहित्य चिकनला लावून मॅरिनेट होण्यासाठी अर्धा ते एक तास ठेवा। चिकनचा वास न येण्यासाठी आपण लिंबू पिळून घेऊ शकतो। चिकन बिर्याणीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी सर्वात आधी कांदा फ्राय करून घेऊयात। कांद्याचा रंग लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्याला चांगला लालसर रंग आला आहे। आता आपण ऍड करूयात त्यामध्ये टोमॅटो। कांदा टोमॅटो चांगला शिजला आहे। आता आपण त्यामध्ये ऍड करूयात मॅरिनेट केलेले चिकन। हे मिश्रण 15 ते 20 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्या। चिकन चांगल्या प्रकारे शिजवून तयार आहे। आता आपण भात करण्याच्या रेसिपीकडे वळूयात। भात शिजवण्यासाठी पाणी उकळून घेतले आहे। आता आपण त्यात ऍड करूयात हिरवी विलायची, मिरी, लवंग, तेजपत्ता। उकळी आल्यानंतर ऍड करूयात तांदूळ, याला आपण 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। आता आपण पाहूयात बिर्याणीसाठी लागणारा थर। 2 चमचे तूप, 2 चमचे चिकन आणि ग्रेव्हीचा थर लावून घ्यायचा आहे सगळ्यात आधी। त्यानंतर लावूयात भाताचा थर। यानंतर परत चिकनचा थर लावूयात। यानंतर बारीक चिरलेली पुदिना कोथिंबीर टाकायची आहे।
आता यामध्ये ऍड करूयात फूड कलर, यामध्ये तुम्ही आवडीनुसार 2 चमचे तूप ऍड करू शकता। यानंतर पातेला खाली तवा ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून आपली बिर्याणी जळू नये। यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर वजनदार वस्तू ठेवायची आहे वाफ बाहेर न जाण्यासाठी। अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी बनून तयार आहे। ही बिर्याणी बनवायलाही सोपी आहे, कमी वेळात होते आणि चविष्ट होते। अशाच अजून रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।